राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे वादग्रस्त विधान केल्याने नेहमीच चर्चेत असतात अशाच प्रकारे जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा सनातन धर्मावर सनातन संस्कृतीवर टीका केली आहे या टीकेला उत्तर म्हणून कामोठे भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शहरामध्ये आव्हाडांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील सरचिटणीस सुशील शर्मा सामाजिक कार्यकर्ते भाऊ भगत व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नाना मगदुम माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे पुष्पा कुत्तरवडे संतोषी तुपे भटके विमुक्त आघाडी रायगड जिल्हा महिला अध्यक्षा विद्या तामखडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध व्यक्त केला पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट